हर सुंदर जीवन है अपना, पण निसर्ग आणि वाताहत के लिए जीवन आहे, आणि या वाताहतेला कारणही आपणच आहे. कोणामुळे झाली ही सगळी वाताहत? ए ए ए ए कोणाकडे वाजवत जाऊ नका, लेकर बाळ पाहिजे, लेकर बाळ नसले तर काय परमार्थाला तरी मातीत घालायचं. लेकर बाळ पाहिजे, पाचाचे पंचे झाले पाहिजे, यानं मांडवर गेला पाहिजे, मांडवाला बांधता बोजा झाला पाहिजे, तो मोडून दयानंद महाराजाचे अनुभव पडला पाहिजे. लेकरा बाळासाठी किती कुटाणा करताय माणूस. लेकर बाळ पूर्वी ही तपत नव्हती, तर बाया गुजरातला जायच्या पण तिथं आम्मा म्हणून एक म्हातारी होती, बाईच्या पोटावर हात फिरला की बाई जोर जोर आहे. बरं झालं ती बायांच्याच फिरवायची, तिने खरंच लालूच्या फिरवाय पाहिजे. काय अंधश्रद्धा आहे, किती जोपासतोय, मारलं दाबोळ करायला पण आपल्यातली अंधश्रद्धा नाही गेली माहिती. श्रद्धा ही फार महत्वाची, श्रद्धेच्या गर्भातूनच ज्ञानाची उत्पत्ती होत असते. विवेक वैराग्य हे श्रद्धेतून निर्माण होत, भक्तीची जोपासना श्रद्धेमुळे होत. श्रद्धा जर कर्म केवसनी झाली तर परमार्थाच पार विलेवाट लागते, मायबा राहत नाही. श्रद्धेने सगळं घडत. भगवान गीतेत सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्फला शयते इंद्रिया, ज्ञानम लब्धाम पराम शांति मचिरे नादि गच्छति. श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला. श्रद्धा महत्व किती असावी, एक गंमत सांगतो, श्रद्धा किती पाहिजे एवढं जरी आजच्या कीर्तनात कळलं तर पुष्कळ झालं. श्रद्धा व स्फोट पाहिजे. तुकोबराने गाथा लिहिला, लिहायला गेला, विरोध सुरू झाला. जिथं चांगलं काम आहे ना तिथं विरोध लगेच आले. पिकालाच खुरपावं लागत, काँग्रेस आपोआप उगवत. काँग्रेस म्हणजे गवत, नाही तर मार खावा लागेल मला, कडू गवत त्याला काँग्रेस म्हटलं. ते त्याला काय आपोआप ते वाढत, भरपूर वाढत. पण पिकासाठी मात्र कपडे मळवायसाठी काय करू लागत नाही, धुण्यासाठी करते. मळणं कर्म आहे, हा स्वाभाविक धर्म आहे त्यात. पण जीवन जगताना या बारकाईने गोष्टी पाहाव्या, तर परमार्थ करत. गाथा लिहायचा पूर्ण झाला, विरोधांती वाढला. गाव विरोधात गेलं देहू आक्क, औपाटील सुद्धा विरोधात गेला, कुणी बाजूने राहिलंच नाही. तो खूप अशी पुरा अपक्ष उभा राहून गावाचं वाट पुरत. त्याच्यातूनच ही बीज तयार होते, बंडखोरी सगळं त्याच्यातूनच शिकलं जात, मधून उठणं वगैरे. जी मधून उठते ती लग्न वगैरे पूर्ण मोडते. लग्न जमवाय बैठक बसली, त्याच्यातला जर एखादा गडी उठून गेला की समजायचे हे सोप सोपी गणित असते जीवनात. एवढं कळलं की परमार्थ कळायला. गाथा लिहायचा पूर्ण झाल्यावर सगळे मिळून तो गाथा गोळा केले, त्या वह्या वगैरे देहूच्या ग्रामस्थात पाटीलाही मदत केली आणि गाठोड बांधलं तुकोबरायच्या समोर आणून मांडली. महाराज हे तुमचं पाप आहे, हे तुमच्या हाताने तो हट्टा ठेवू नका. शिल्लक जरा बार काही नाही, आयुष्याची कमाई होती ती तुकोबरायची. आयुष्यभर केलेल्या साधनेचं फळ होत गाथामध्ये. ज्याने विश्व कल्याणार्थ तो निर्माण केला होता भगवंताच्या कृपाशीर्वादाने,
ती गाथा बुडवायचा प्रसंग ज्याच्यावर येईल त्या महात्म्याला तू किती यातना दुःख झाला असं मायबाप कल्पना करत. महाराजांनी तो गाथा घेतला इंद्रायणीच्या कडेला आले. नुसता गाथा बुडणार नाही, दगड बांधले त्याच्यावर महाराजांनी आणि पंढरी रायाचं स्मरण करून इंद्रायणीच्या डोहात विसर्जन केलं. गाथेच बुलडा नाही गाथा. गाथा बुलडा असता ना तर महाराष्ट्राचा परमार्थच बुलडा असता. पाण्यावर लाह्या टाकाव्यात आणि त्या तरंगाव्यात पाण्यावर तरंगाव्यात. जड़ झगड़ाई ते गाठोळ तो गाथा बांधलेला त्यात वस्त्रामधला तुकोबारायच्या समोर लोका देखत आणून दिलं माहिती आणि ते घेऊन मंदिरात आले. माझं पांडुरंग या लोकांनी गोळा करताना व्यवस्थित नाही, खाली वर पान काय कसही जंगलीच माणसं होती. तुकोबाराय ती पान क्रमवार लावत होत, क्रमवार पानं लावत. सगळी पानं लावून झाली पण दोन पानं काही सापडणारच गाळ झाली. दोन पानं पुन्हा 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 तीन दिवस प्रयत्न केला पण पानं सापडणारच दोन. जिजाबाईला हाक मारली त्याने, आवली बायकोला पत्नीला नावाने हाक मारण्यापेक्षा आवली हे नाव होत प्रेमाच आणि एकीने हाक असं नका मारायचं वाटतं. काही काही न वाटतं की आपला पुरुषार्थ कागणार म्हणजे आपण जाऊन म्हणतात काय वाचलं काय वाटलं होतं हे काय असं काही भाग नाही. पण आपल्याला वाटतं पुरुषार्थ आपला कमी झालाय वगैरे हे बावळट पण आहे. तुझा पुरुषार्थ कमी नाही. आहो जाऊ बोललं पत्नीला ही सुसंस्कृत लक्षण आहे, शहाण्णवचं लक्षण आहे. कळलं तुम्हाला स्वतः शहाण्णव सांगायचं आणि एकेरी भाषा वापरतो बायला. वाईट वाटतं, दुःख वाटतं मला कधी कधी गोष्टीच. अरे काय आपल्याकडून काय शिकाव समाज कधी आल्याकडून बोलत जाऊ. मोठ्यांच्यात बघा, सगळ्यांच्यात बघा, आऊज आऊज बोलणार काही नाही. माणसं उगच उगच निनगंड आहे. आवली म्हणून हात मारल्यावर ती जिजाबाई पळत आहे. म्हणजे महाराज काय, अरे मी दोन दिवस झालं तीन दिवस आज उजळला आहे, प्रयत्न करतो याच्यात दोन पानं नाही का घेतले तुम्ही. जिजाबाई हसले म्हणजे घेतलेत मी पान कुठे कमरला फसले. तुकोबाराय त्या बाईकडे पाहून हसले म्हणजे ही अक्षर शत्रू जिला लिहता वाचता येत नाही. त्या बाईने ही गाठ्यातली दोन पानं घेऊन कमरला कशामुळं फसले, कशामुळं तसं केलंय मला माहित आहे. जिजाबाई म्हणते 13 दिवस ही पानं पाण्यात राहिली पण भेजली नाही आणि बुडली नाही. मला खात्री
आणि त्याच्यामुळे त्याच्यातले दोन पानं मी कमरेला बांधतात, मला ही बारोर पाण्याला ह्याला जावं लागतं. कळलं तुम्हाला? काही गमत नाही ना बोलतीत. मी जर एका वेळेस पाय घसरून पडले त्या पाण्यात तर ही पानं मला बुडू देणार नाहीत. माई बाप बुडू देणार नाही इतका विश्वास पाहिजे तो परमार्थ असतो. परमार्थ म्हणजे काय? परमार्थात विश्वास सोडून काहीच नाही. विश्वासाला फार महत्व. विश्वास श्रद्धा ही आपल्या परमात्म्यावर, आपल्या दैवतावर, आपल्या मातापित्यावर, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर आपला विश्वास पाहिजे. तो नसेल ना तर प्रपंच नाही, परमार्थ नाही. विश्वास फलदायक म्हटलंय. विश्वास हा फलदायक आहे. महाराजांची किती तरी प्रमाण आहे. विश्वास तो करी एकच गोष्ट करत. जे कर्म करायचे ना ते विश्वासाने करायचे, श्रद्धेने करायचे. परमार्थ थोडा करा, पसारा मांडू नका. आणि वर तासन तास नाही आपल्याला जमायचं, पण जेवढा काळ आपल्याला करायचा एक अर्धा तास पाऊन तास. माऊली तर त्याच्या पुढे जाऊन सांगते, पै आता पहारा माजारी मोठे निमिषवरी दे तुझा. एक निमिष का होईना, आठ प्रहर म्हणजे 24 तास. पण निष्ठेनेच द्यायचं त्याला, श्रद्धेनेच द्यायचं. सध्या श्रद्धा निष्ठा नेमान घडी काही राहिले नाही, सगळं वातावरणच गढूळ झालंय. त्याच्यामुळे त्याचा विचार नाही, आपल्या अंतकरणाचा विचार करायचा. एक दिवस अशी फलश्रुती मिळून जाईल की जीवनभर केलेल्या साधनेचं फलित होईल. माझ्या फलित होईल. म्हणून जीवन जगायचंय ते श्रद्धेने जगायचे, ज्ञानाने जगायचे, विवेकाने जगायचे, वैराग्याने जगायचे. आणि परमार्थ पथावरून चालताना या सगळ्या शमदमाधिक साधन चतुष्टय संपन्न जीवाला मोक्षाचा देवयान पंथ पाहण्यासाठी याची अत्यंत गरज आहे. माय बाप विठ्ठल हे समजण्यासाठी आज कीर्तन सेवेला घेतलेला रंग, विवेकशील वृत्ती, वैराग्य संपन्न जीवन, भक्तीचा परमोच्च बिंदू, सात पिढ्याच्या परमार्थाचा वारसदार, बोलोबा कनकाईच्या वंशात जन्माला आलेलं हे ज्ञान रत्न, सह्याद्रीच्या कणखर एखाद्या शिखरावर बसून परमार्थाची साधना करणारा हा महान योगी, इंद्रायणीच्या तीरावर देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावात बोलोबा कनकाईच्या वंशात, अरे जे भाग्याने लाभतंय ते या महापुरुषाला लाभलं. माझं दीपस्तंभासारखा जो महापुरुष तुमच्या माझ्या जीवनाचा आधार ठरला आणि जीवन कृतार्थ बनलं ज्यांच्या तत्वज्ञानामुळं तुम्ही आम्ही या व्यासपीठावर उभा राहिलो महाराज, ही सगळी जर कृपा कोणाची असेल तर श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांची त्यांच्याच मुखातून निघालेली ही गवळणपर प्रकरणातली अक्षर आज कीर्तनाला या अभंगा
Birahan avarçıcı boştay. Ti atkişey vyakul kırtı mançal. Aplya avalete apriye vekti sambandhi zar viraha zahra. Aplya pasun ti vekti dur geli. Aplya da bhetayçı içha nirman zahri. Tar antakarna jya vedna astat. Tiyasayi haspat kadi kadi hot nahi. Ani bhet zhalyavari vegla ananda astat. अन फार लवकर भेट होत नाही विरहाची व्यथा आहे विरह म्हणजे परम तत्वापासून जीवाला वेगळी कतेची जाण झाली की विरह सुरू होतो काय अवस्था असते विरह देव भेटावा आर्तपासा मी आपल्या अंतकरणात काय साधू संत विरह व्यक्त करतात म्हणून वाजे गुण गुण वारा वाटे रुण झुना भवत तारको हा कहना वेगी भेटवाता मला त्या देवाला भेटायचं होतं कृष्णाला विरह वाटला पाहिजे जाऊ द्या त्याच्या पुढे जाऊन सांग माऊलीने तर कावळ्याला सुद्धा विचारव ए बाबा उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मरविन पाऊ पाहुणे पंढरी राहू काही घालाय कसला विरह आहे कावळ्याला विचारावं ज्ञानोबा राहील दारवा बसलेल्या खरमाच्या बाबूवरच्या कावळ्याला अरे सांग ना माझा परमात्मा मला भेटायला कधी येईल मला संत त्याची चक्र पाने भक्तांची चार लक्षण आहेत ज्ञानी याच्यातला अर्थ फार महत्वाचा अर्थ भक्त अर्थता असली पाहिजे आपल्याकडे अर्थता नसती ओढ नसते बळजबरीने करतो आपण परमार्थ करतोय ते बळजबरीने त्या अर्थतेने केलं तर साक्षात्कार होईल ना का होत नाही आपल्याला गाड्यांना आपल्याला कधी अनुभूती येत नाही साधू संतांना आली त्याचा एकमेव कारण आपण त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहतो परमार्थ ज्या दिवशी आपल्यातला व्यवसाय संपून जाईल आपल्या अंतकरणात त्या दिवशी आनंद वेगळा मिळेल आपल्यातली व्यवसाय बुद्धी संपन्न असते बस आपण वेळेचं भान ठेवून परमार्थ करतो की आता 10:30 वाजले आता 5 वाजले काकड्याला गेलं पाहिजे संध्याकाळच्या 5 आधी पटाला गेलं पाहिजे वेळेवर बांधील केलाय परमार्थ सातत्य नाही त्याच्यात वडणं वड सारखी वेगळीच असते उगा कल्पना करा नवीन लग्न जा संसार सुरू झाला 15-3 आठवडे झालं नवीन लग्न झालेलं संसार अति आनंद असतो ते वेगळं सुख असत शेतलंच सुख आहे पण अलौकिक सुख आहे त्या संसारात आणि इतक्या बायकोचा बाहुल्या त्याने आल्या आल्या राम राम केला आणि विचारलं कसं काय आलं दादी काय नाही बाबांची तब्येत बरोबर नाही म्हणून साईला 4-8 दिवस नेहेल म्हणतो विकार वश असत ते एकदमच म्हणतो बाबा आहे ना पण अजून काय गमत ना बाबा आहे का ती म्हणजे मुलीने ऐकलंच आहे म्हणजे माझ्या वडिलाबद्दल भावाला काय बोलू ना मी का माहेराला जाण्यासाठी लग्न केलंय का कुठल्याच नवऱ्याला बायको आनंदाने माहेराला जाऊ ही वाटत नाही
Piața sunau la ora asta. Ne-ai matare la lătării matare la la mică. Ba, tak le-au lătării matare la mână, ce zate așa, mă crem, mica ai cău, cărbă, ca. Că da gărbă, da. Iri mica ai cău, ca, ca, ai mai să 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 o fă. He, că de soarăi ce s-au însară, că de virăcti, ni le-i la mțe. Și lege ce lege, că ni tot băsă să stăcă. Ti mă ne-n mă jaiță, n-ai mai la mă gimă. Mă jaiță, n पण माझ्या भावाला काही वाईट वेगळं बोलूच नका. ए ए ए ए जय ललिता सगळे कशासाठी बोलतोय मग गड्यांचा गड्याचा आवाज जरा खाली आला. दाजी मिठा टाकेली वगैरे असलं त्याने सारव सारव केली बरोबर घेऊन जेवला गोड बोलला संध्याकाळी गप्पा मारीत मारीत त्या मुलीने आपल्या मालकाला वाटत नाती ह्याच्यासाठी असतात का. एकमेकाच्या सुख दुःखासाठीच नाती आपण निर्माण करतो. तुमचे आई वडील काय माझे आई वडील काय सुख दुःखाला एक अगं मी कुठं नाही म्हणतोय जायला लगेच बर्फ झाला साधून सकाळी तर बॅग भरायला लागला. बॅग भरून गाडीतून परत घालिवलं त्याने त्या दुर्भाग्याला. गाडीत बसल्यावर त्याने खिडकीतून त्या मुलीने टाक्याला गेली गाडीने घरी आलं मोकळं दिसायला लागलं सगळा वाट हाताने सगळं गोठा केला. म्हातारीने जेवा वाढलं जेवाना म्हातारीने वळखलं की ह्याला कोण सर्व उभी झाला म्हातारीकडे उन्हाने घेतलेली होती. आता नाही जेवलं तर संध्याकाळी जेवल संध्याकाळी नाही जेवलं तर उद्या जेवल काय मरत नाही म्हातारी म्हणते. दोन तीन दिवस थोडं थोडं जेव करमत नसायचं ओढ लागले. एक तारखेला त्याने बोली केली होती की एक तारखेला तू यायचं कसल्याही परिस्थितीत मागत. 31 पत्र 35-40 ओळीत नाही बोलतो त्याच्यात लिहिलं होतं ना तुमच्यावर माझं एवढं प्रेम आहे की भगवंताने जर पंख दिले असते तर भरारी मारून आले. प्रत्येक घास खाताना तुमची आठवण येते. हा विरह मला सहन होत नाही. मी कड्यावरून उडी टाकून जीव द्या वाटतोय पण पळत असं बरंच केलत नाही सगळं सांगता येत तुम्हाला. पण चार दोन वेळी सांगितले आपले त्याने ते पत्र वाचलं मोठं पत्र पुन्हा पुन्हा वाचायचं. मी एक तारखेला येते शेवटला लिहिलो. एका दिवसात त्याने 108 वेळा पत्र वाचलं. जपच केला त्याने त्या पत्राचा. छाती घेऊनच झोपला. 31 संध्याकाळी रात्रीच्या 12:00 2:00 जागा झाला. 1:00 म्हातारी म्हणजे गोयंदा लयच लवकर जागा असला म्हणता आश्याला मारुतीला पाणी लागून येत. विषय उडी भुलदे जीवन काय विषयाच्या गर्तेत लढणारे ह्या जीवनबद्दल बोलायचं. बस भरपूर वेळच जाता जायना. स्नान केलं मारुती झाला तिकडचा भैरोबा झाला मसोबा झाला गावातलं सगळं देव झालं पण दिवस उभं नाही. बार खालच्याकडे एक मर्याई होती ती सुद्धा जाऊन पाणी घातून म्हणलं सगळं देव येत नाही जात लिहिलं माझ्या बाबा. परिणाम काय कसा तरी एकदाचा दिवस उगवला. 11 गाडी होती 9 स्टँडवर येऊन बसला. गाडी लेट झाली 11:00 12 तरी यायला 1 तरी यायला. जवळ एक टिकडी होती मोठी त्या टिकडी उचलला लांब पर्यंत सडक दिसत होत. टिकडीहून त्याने सडक बघितली तो हळा उतारला
पळतच खाली आला तो डंपर निघाला. दोन वेळा वाहनच चोरून चाललेला ट्रॅक्टर निघाला. 3 वाजता इष्टी आली, माणसं पाठापाठ उतरायला लागली. ती बघायचा मध्ये बसली का माझ बसली का पडू. शेवटला एक म्हातारी 5 दिन होतात, तिच्या होते ख्यात असलाच. म्हणला ए अजून कोणी राहिले का उतरायचं का तूच माग. मेली होतीस जी नाही ती बोल. ती म्हणजे ए बाबा वाईट शेत बोल नको, कुणी नाही राहिले मला कुणी उतरून दिलं नाही म्हणून मी माग राहिले होते. आणि तुझ्या पाय तुझ्या माहेर राहूनच मी आले हो. तिने चिठ्ठी दिली, त्याने वाचली चिठ्ठी. त्याच्यातली तर 6 महिना यायचे नाही. विरहाची व्यथा इतकी भयानक आहे माई बाब कि एकदा जीव त्याच्याशी ओतप्रोत झाला, चिकटला जीव त्या विषयाला की सोडत नाही माई बाब सोडतच नाही. तसं एका गोपीने भगवंताला पाहिलं, भगवंताला ते रूपच इतकं सुंदर होत. लक्ष्मी भुलोळी झाली वेडी. अरे लक्ष्मी ज्या रूपाला पाहून वेडी झाली. मदन पोटाला आलं, काय सौंदर्य त्या माझ्या परमात्म्याच. त्या गौरणीने पाहिलं किती सौंदर्य. राज जनावरांना सांगावं लागतं हे दुर्दैव याचे. इतकं दुर्दैव काय असतं माझे बघा. कुणाच्या हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणले, कुणाच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल, कुणाच्या शेल्यावर रामनाम म्हटलं माझे बघा. भक्तीचा परिणाम पाहिला. जिजाबाई तुकोबाला एके दिवशी घरी नव्हत्या तर दुधाची वाटी घेऊन गरम उकळलेलं दूध 4 पदरी फाडक्यावर घेतलं. देवाला दररोज तो खूप बराय जुम्याचे पडणार. म्हणजे आज उकाळतच नाही काय ठिकाणच नेहर दूध उकाळत. दररोज माझा माझा गाल करून पाहिजेच असत, पण मी आज उकाळतच तुला पाच ते म्हणायला लागलं. तोंडाला लावलं मूर्तीच्या देहूमध्ये, ते मूर्तीचं तोंड असं असं करायचं म्हणजे चुकवायचं. त्यावेळेस जिजाबाई बोलली देवाला, मी तर ग्रंथात ऐकलंय तू बाला गावा अग्नी किळला होता, युगच्या वाटीने मरत होय म्हणे. कसली भाषा आहे ही भक्तांची मायबाप, इतकी जवळ इकलं. शेवटी प्यायलाच देव, मग डोक्यावर हात ठेवला जसं लहान मुलाला गोळी आपण पाचताना दाबून धरून दोन पायाच्या चमच्यात जशी गोळी पाचतो तस दाबून धरलं डोकं, मग वाटाला लाव थोडा मान थोडी अशी जाय ते आजपर्यंत तशीच राहील. आजही तुम्ही दिहूत गेला की वाकड्या माणसाच देव पाहायला भेट. ती जिजाबाईचा पराक्रम आहे, इतकी निष्ठा आहे. आपलं कशीची निष्ठा,
Başka pora hat zahara var işte, çenayı vurdun ki hınla var işte diye var. Varça masu vapasun kalçı mal ne, çukundi unu bu. Fasta varça sa pinte tu bi bor var da. Hınla ime kaçala, tüda ki lan tu kha. Ama diyor diye var işte, hem kaya var. Dile lan, kaka tada diye. Kurana ta ikhaşala, tüm sırı vurdu karan. Gölde ne kaçayıp mı? Viswasa ne gör? Kaya asta işte. त्या देवाच्या रूपाकडे पाहिलं पाहिलं परिणाम काय किती सुंदर रूप माझ्या भगवंताचं त्या सौंदर्याचं वर्णन करताना सुद्धा महाराज वर्णन करून जातात राजस सुकुमार रवी शशी कला कस्तुरी मळवट चंदनाची उती रुळे माळकंठी वैजयंती ते सौंदर्य पाहिलं त्या गोपी आणि काय अवस्था झाली बदलली अवस्था आहे त्या बदललेल्या अवस्थेचं सुवर्णन तुकोबारायण्या भगवंताच्या पहिल्या चरणामध्ये हरि माझे हरिले चित्त आपलं काय झालंय गंमत अलीकडची भानगड
सत्य लोणचं पापड ही ताटात लावलं पाहिजे पोट भरायसाठी नसतं ते कधीतरी मग लिजतचं असू नाही तर बेडेकरचं असू कुणाचं का असत नाही कधीतरी पोट लावायचं त्या लोणच्याला पापड बारीक तुकडा खायचा पापडच खात बसला सासेवणी नाही आपली अवस्था अशी झाली की आपल्याला ती आवडायला लागलं आणि मूळ जो स्वरूप आहे आपलं ते स्वरूप विसरलोय दुःख आहे ते सुद्धा फार मोठं दुःख आहे काळ क्षमा करायचा नाही आपल्याला काळ क्षमा करणार नाही भविष्यामध्ये काही ऐकायची सवय लागली नाही एक खास वाक्य सांगतो तुमच्यासाठी याज्ञवल्क्याने जनकाला सांगितलं होतं मी सोडून कुणाचं ऐकूच नको माझा एक तत्वज्ञानच ऐकत जाव काय गबाळ ऐकून उपयोगी गबाळ कधी ऐकत जाऊ नये गबाळत काय नसत गबाळ म्हणजे बांधाव टाकले जाते ज्याला जनावर कधी खात नाही तर रानात सुकला होऊन देत नाही त्याचं नाव गबाळ असत गबाळांच्या परी तुकोबरा त्याच्यासाठी अनेक नका पडू गबाळांच्या बरी त्या गबाळाच्या ना दिला गजावणं काय व्हायचा नाही परिणाम किती वर्ष लांबल्या परमार्थ तसंच बाजूला निघावलं थोडीशी का होईना अनुभूती पाहिजे या कॉलनीला ती अनुभूती आली माय बाप एवढी अनुभूती आली काय अवस्था आहे बोलताच येईल चित्तामध्ये त्या परमात्म्याची मूर्ती साकारली माय बाप एक गोड मी सांगत ही परमार्थातलं सारच आहे ज्ञानोत्पादा सांगतात चित्त साकारतने आटू घेत वाचा पांगुळली जे तिच्या तेत काय भाषा आहे ज्ञानोत्पादा चित्त राहिलंच ना समरस झालं माय बाप एक उंचीची अवस्था असते ती अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी माय बाप आणखी एक फरक शब्दे विना संवादी जे इंद्रिया नेनता भोगी जे आणि बोलादी झोंबी जे प्रमेय शब्द वाचून अर्थ कळला पाहिजे इंद्रिया वाचून भोग भोगता आला पाहिजे ज्ञानाची कवाड बंद करून परमात्म्याला अनन्य होता आलं पाहिजे विठ्ठल एका महापुरुषाचं वाक्य आहे आत्मा को खोजे बिना किसी को मुक्ति नहीं मिलती है आत्मा को खोजे बिना किसी को मुक्ति नहीं मिलती है एक ब्रह्म जान लेने पर और किसी को जानने की जरूरत नहीं म्हटलंय माय बाप जरूरत नाही काय करायचं रंगी बेरंगी कपड्याने सजून दिसतो माणूस रोज रंग लावून नाही चालत कोळ्या दिवशीच बायलाला शोभा देत रोजच रंग लावला तर त्या बायलाला शोभा नाही त्याला आजारी पडल तो आपण आजारी पडू नये आपल्याला खरं तत्वज्ञान कळावं माय बाप समजून घ्या काय असतात नशाकात काय चालले असतात जब प्राण अपान मिलावे तब कुंडलिनी उठ जावे जी चढे सून शिखर मे प्राणी महादेव कहे निर्वाणी सुन गिरिजा अमर कधी हा पण अभ्यासायचे कधी आपल्याला मुलाधार चक्र स्वाधिष्ठान मणिपूर विशुद्ध सहस्त्रार आज्ञा ही चक्र कळायची कधी कळायची आपल्या शरीरातच आहे ती एकवीस स्वर्गावरती एक विहीर तिचे उफ्राचे पाजर माळी सत्रावी सुंदर नित्य वाहे पाटाने निर्गुण माळ्याने हो माळ्याने एक बाग लाविला झाले निर्गुण माळ्याने कळलं पाहिजे बाबा काय करायचं मोकार वेळ घालायचो तुमचं बिना आमचं आम्ही धंद्यासाठी तुम्हाला हसवायचं आम्हाला भीती पैसे नाही मला तर नाही लागलं सुख कधी भरपूर पैसे नेले मी ह्या धंदा करून लोकांकडून जवळजवळ नेले माझं समाधान त्या कीर्तनात झालं नाही माझं वैयक्तिक तोपर्यंत त्या पैशाने समाजाचं समाधान होईल किंवा आनंदी होईल पण माझं स्वतःच समाधान नाही झालं काय करायचं पैशाला
आणि त्या संपत्तीला काय उपयोगी छे ना तुझे इतका दुःखी जगात कोणी नाही विठ्ठल किती गोड भाषा आहे तो खूप बरं हरिने हरिले माझे काय घडतो परिणाम महाराज म्हणतात हा संसाराचा भार आणि त्या संसाराचा भार चालवण्यासाठी जे जमवलेलं वित्त म्हणजे संपत्ती हे दोन्हीही विसर संसार विसरणं इतकं सोपं आहे आता जाऊ द्या इतक्या वेळ मी तुमच्याशी जीव तोडून बोल मग काय गाडी हिमालयाकडे जाईल काय आता कळलं तुम्हाला महत्व आता गाडी कार्यक्रम झाल्यावर कुणीकडे जाईल तुम्हाला कळतंय तुम्हाला इतकं कळतंय तरी जाऊ दे एवढं कळलं पाहिजे माझी मला कळते मला कळायला जवळजवळ 65 वर्ष लागली ही कळायलाच 65-66 वर्ष लागली 66-व्या वर्षी कळलं मला की तुझ्या घराकडे जातोय ना ते घर तुला एकी दिवशी बाहेर काढील तुझं घर मसन वाट्यात त्या दिवशी विचार केला मी एकटं बसून एवढं करोडो रुपये जमा केले इतकी लोक गढिवली काय जी नाही ती संपत्ती जमवली काय संपत्ती म्हणजे सारखी जमवली बाकीचे काय नाही मात्र लोकांकडे मला माहिती मी महाराष्ट्रात वरच्या 10 मध्ये मोडतो इतका पैसा गढिवला लोकांचा गंडवूनच घेतला काय चांगल्या मार्गाने नाही त्यांचाही 2 नंबर होता मी 1 नंबर केला काय करायचं मग मला कळलं 66-व्या वर्षी की तू जे जमा केलंय ना ते नरकाचं द्वार आहे माय बाप नरकाचं द्वार बस काय गरज नाही तुला ह्याची तुला ह्या संसाराची गरज नाही आणि त्या दिवशी तुळशी पत्र ठेवलं माय बाप पाणी सोडलं संसारावर 6-7 वर्ष झालं उमरा नाही बघितला त्या घरात एकदम दलित भिकारी म्हणून नाही घरी गेलो तुमच्यासारखा मोठा बागायतदार 20 एकर बागायत शेती असणारा बैल बारदाना गाया मसाड ड्रायव्हर सगळं ट्रॅक्टर वाहन लय मोठा प्रपंच सगळं बगीचा बगी सुटतोय मला सुद्धा 2-3 महिन्यांनी वाटायचं कधीतरी निघाव घराकडे वडलंही वाईट आहे सुटत नाही हळूहळू अभ्यासाने मात्र विसर पडत गेल आणि आता नक्की जाणीव झाली की आपलं घर नाही आपलं कुणी नाही ही जाणीव बघ बघत होती ही जाणीव होते गुरु कृपेने अनुभूती आली साक्षात्कार झाला आपल्या डोक्यावरच बोजा वाटत नाही मग कशाला जायचंय त्या घराकड अभंगाच Oh,
вы сказали? Кисты подтанчивают. Мягом дела стана. Дек варчами это сада райс. Он маулича дарбарача самурала маули мандира. Ki त्याचे हात ऐकण्यासाठी शेकडो माणसं उभा राहायची जोर माऊने म्हणून हात मारली की अंग रोमांचित तीन वेळा तो फक्त त्या दारात येऊन माऊलीचे तीन वेळा माऊली माऊली म्हणून हात मारत ते हात ऐकण्यातच एक दर्द होतो भाई एवढं प्रेम एवढी अर्थता नाही अनुभवायला मिळत कोणाकडे फार पड्यांकडे जे विसरलेत ना या सगळ्याला बस एक परमात्मा सोडून सगळं सगळं त्याने सोडून दिले त्या भक्ताची स्थिती ही ती म्हणजे आता देवाचा साक्षात्कार झाला अनुभव झाला पाहिलं भगवंताला आता घरी कशासाठी जाऊ पर घरी जाऊन तरी करायचंय काय लोक ही काय म्हणतील समाजही एक असतो त्या काळामध्ये ही श्री परम तत्वाच्या अनुभूतीने वेडी झाली आता घरी येऊन काय करायचंय काय करायचं नाही तिने आता कैशी जाऊ नोहे भरा लौकिक आता मात्र लौकिकालाच तडा गेला कारण हे वेळ लागलं होतं त्या मुक्ताबाई झाली वेडी पदर प्रपंचाचा फाडी याने प्रपंचाचाच पदर फाडला ठेवलाच नाही माय त्या भक्ताचं हे बघ ती देवाशी हितगुज करत होत संवाद करत होत बोलत होते भगवंताशी घरी गेल्यावर जर मला विचारलं एखाद्या घरच्या माणसाने की तुला यायला इतका उशीर का झाला माझ्या अंतकरणातला भाव मी जर इतराजवळ सांगितला तर घरची मला शिव्या गाळी केल्याशिवाय राहायची नाही अभंगाच्या तिसरी माझ्यावर चिडतील माणसं घरचे
ही फार उंचीची गवळणीची स्थिती म्हणून नारदी भक्ती सूत्रामध्ये यथा व्रज गोपिकानां जशी गोपीने भक्ती केली तशी करावी असं नारदांचं वचन. काय भक्ती होती? चिरे सोळियाच्या भूता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती कोणा नाठवे कोण कुळ याती झाल्या तटस्थ सकळ नेत्र पाहिली. ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी चित्त विव्हळते देखावया हरी मिष पानियाचे करतील घरी बारा सोळा मिळोनी परस्परी. ही अवस्था आहे, या अवस्थेचंच वर्णन महाराज करतात. काय अवस्था असते? तिथं राहतच नाही कोणी हे सांगायला रंग I'm
दर्शन सकट सांगतो नेई ज्ञाता ज्ञान त्रिपुटी वेगळं सहस्त्र दळी उगवला सूर्य ही एक उच्च कोटीची अवस्था आहे आणि ती आपल्याला प्राप्त होतात. आपल्याला प्रत्येकाला अनुभूती आहे भगवंताची साधूंची सद्गुरूंची कृपा पावी त्याने वरदास्त ठेवावं आणि सांगावं त्या महात्म्याने चिंता करू नको मी तुझ्या पाठीशी उभा बस मी मस्तकावर हात ठेवला कारण यात हात ठेवण्यामध्ये ताकद असते. लावून या हात कुरवाळीला माथान सांगितली चिंता न करा करायचंच नाही. कृपा कटाक्षे न्याहळिले आपल्या पदी वैशिले बाप रुक्मा देवरे विठ्ठले भक्ता जिदले वरदान या न्यायाने द्रष्टा राहिलाच नाही दृश्य वस्तूही राहिली नाही आणि ज्याचं दर्शन घ्यायचे तोही राहिला नाही. पाया पडून गेले तव पाऊलची नदीचे उभाची स्वयंभूशे हो ज्याचं दर्शन घ्यायचे त्याच्यातच सामावून जायचं हे फक्त नामस्मरणाने घडतं. विठोबा रखोबा साधूनाम विनाशायेच दुष्कृताम्
संस्थापनार्थायां संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजामि। संत आणि भगवंत कार्य एकच आहे, इतर एवढ्यासाठीच कशाला येतात माय बाप धर्माचे वाडवाया सुख भक्ति भाव धर्म कुळाचार नाम विठोबत। परमात्मा भूतलावर एवढ्यासाठी भगवंताने मथुरेत जन्म घेतला, वसुदेवाने हे मूल जन्मल्यानंतर गोकुळात आणून पोहोचव, गोकुळात यशोदा मैयाला मुलगी झाली, मुलाचे आतला बदल झाले, मुलगा ठेवला आणि मुलगी घेऊन वसुदेव पुन्हा गेला मथुरेला जाऊन बंदिश आहे, पुन्हा पहिल्यासारखं वातावरण बेड्या थोपल्या गेल्या, आपोआपच दरवाजा लागला, आगळा लागल्या, तुल्प बसली, सगळं कारण मायाच आहे। ते ब्रह्म होत तोपर्यंत मुक्तता होत, परमात्मा ब्रह्म जोपर्यंत वसुदेवाच्या हातात आहे तोपर्यंत बंधन नव्हतं। ब्रह्म ठेवला आणि माया आली घेऊन आला की बंधन आली। माय बाप किती सुख झालं त्यावेळेस, सकाळ झाली, लोकांच्या लक्षात आलं यशोदेला मुलगा झालाय, गोकुळाला राजा मिळालाय, इतका आनंद झाला त्या गोकुळामध्ये की त्याच वर्णन शब्दाने करताय ना, गोकुळीच्या अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदले अंधार। आनंदाचे क्षण लवकर निघून जात, दुःख चगळत राहतो माणूस, विजयाचा उन्माद गुलाल दुःख टाकून लगेच होतो, हार तुर घालून विजयी असतो, पण पराभवाचा शल्य मात्र अंतकरणात 5 वर्ष तसंच राहत, बदला घेण्याच्या इच्छेने तयार असत। हार अवघड आहे पराभवाचा, शल्य शल्य म्हटलंय त्याला, शल्य म्हणजे एक आमचा पांडवाचा मामा होता, शल्य नाव होत त्याच, पण कौरव आणि तो फोलडा होता, त्यांच्या बाजूला घेतला कौरव आणि त्यांच्या बाजूला घेतला, ते त्यांच्या बाजूने लढायला उभा राहिला पांडवाच्या विरोधात, होता पांडवाचा मामा पण फुटल्यामुळं। एका तुम्हाला नवीन मी सांगवलं असतो, कुणीकडे असतं काही नाही, अलीकडे काही राहिलं नाही, एक विचार जाऊन जाता जाता विचार बनता घ्यावा, मात्र विचार आई आयुष्यभर करत केला तरी चांगला। हिटलर नावाचा एक अतिशय क्रूर माणूस होऊन गेला इतिहासात, त्याचं नाव काय होत, हिटलर होत, त्याने एक कोंबडं धरलं, दोन पायाला धरलं कोंबड्याचे आणि त्याची पंख उसायला सुरुवात, एक 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 पंख उसायचा टाकून द्या, आता पंख उपसताना त्याला किती यातना होत असतील त्या कोंबड्यालाच, मग बारीक चिरीक सुद्धा पंख ठेवला नाही, लाल भून झाला नसता सोनल्यासारखं झाला, केळीचा गाभा जसं तरफल काढून टाकवतो सांभवतो सगळं केस निघालं त्या कोंबड्याचा, मोकळा सोडून दिला कोंबडा, कुणी हिटलर नेमके शेतून मुठभर धान्य काढलं त्याच्या पुढे 2-4 दाणं टाकायचे, किती कोंबडा त्या अवस्थेत सुद्धा ती दाणं टिकायचे, पायाजवळ 2-4 दाणं टाकले तिथे येऊन ती पायाजवळ खायच, पण रागवत नव्हतं, कळलं तुम्हाला माझं वाटतं,
एवढा जर अर्थ कळला तर कसं लागतंय माय बाप पाप पण खाऊन खाल्लेली त्या गडीने आता फक्त दोन चार दोन चार दान टाकायचं की कोंबडा पाय गोठाला समजून समजा एवढं कळलं ना की परमार्थ कळतो विठ्ठल शल्य म्हणून होतो ते मामा कौरवाच्या बाजूने लढायचा पण ते इथं करीत नव्हता ते सारथी कर्म करायचं कर्णाला अडचण पडली त्याने सांगितलं मला सारथी नाही लढायला दुर्योधन म्हणला शल्याला घेऊन जा शल्य म्हणला त्यो त्याला बापाचं नाव नाही त्या माणसाला म्हणजे कर्णाला मी त्याचा सारथी होत नाही म्हणजे अरे लढायचा काय नाही विजय महत्वाचा आहे कुणाला बाप असू नाही तर नसतो कुणी मंगळसूत्र ठेवू नाही तर नाही ठेवू पण प्रचार करावाच लागतो बाबा प्रचार करावं लागल तुला हे काम ते म्हणलं काम करेल पण या काठी ते म्हणजे काय मी काही बोललो तरी कर्णाने काय म्हणायचं नाही मी रथ हाके काही बोलत ते म्हणजे काही मन म्हणला पण हाकात रथ हाकायलाच पुरी नाही शल्य जाऊन बसला त्या रथावर युद्धाला चालू व्हायला युद्धभूमीकडे निघाला की तो कर्णाला म्हणला कर्ण अर्जुना बरोबर लढायला म्हणजे तुझ्यात काय दम आहे रे तुझ्यात काय ताकद नाही लय राग यायचा कर्णाला पण सारखीच नाही म्हणतो दम काढायचा तो त्याच नाव शल्य सारखाच म्हणायचा युद्ध चालू झालं फुस्क बाण घेऊन आलाय त्या कर्णाला म्हणायचं ड्रायव्हरच जर असला असला अर्ज भरायला गेला उमेदवार ड्रायव्हरनी म्हणले मालक कशाला अर्ज भरायचा कुटुंबात पडत आपलं काय डिपॉझिट नसत असत नाही कडे ढकलून द्यायचा ड्रायव्हरला मालक पण कर्णाच्या बाबतीमध्ये म्हणून त्याला शल्य म्हटलं जात हे शल्य म्हणजे सारख सलत रथ सलत जीवनभर तसं दुःख सलत असत पराभव सलत असतो आणि विजयाचा उन्माद नाही सावत भगवान परमात्म्याचं नामकरण झालं नाव ठेवलं गेलं गर्गाचार्याने कुंडली तयार केली गुरु या धातू पासून जन्माला आला कृष्ण नामाभिधान ठेवलं काय मजा असत यशोदा मायाने विचारलं देवा कुंडलीत काय आहे ना दुष्टाचा नाश करील सज्जनाचं रक्षण करील हा मुलगा उद्धवाला भागवत अर्जुनाला गीता सांगत अजून काय करेल काय आहे म्हणलं थोडंफार चेले क्रोध स्वर्या फिर्या करील ती म्हणजे आमचं मोठ्यांचं जे क्रोध स्वर्या तसल्या स्वर्या करायचं कुणाच्या रानात यलन हरभऱ्याचं कडाप चाललं कुठ जेवाय गेला की वाटी खिशात आणतोय हाटेला गेलं की चमच्यात थांबतोय कीर्तनाला येताना अनवणी पायानीच येतोय अनवणी पायानी म्हणजे बिगर चपलासाच येतो कीर्तनाला येताना जाताना तुमच्या पायाच्या प्रसादी खरे बोलणारी चालत राहत तसल्या चोऱ्या नाही दही दुधाच्या चोऱ्या करेल देवाने यशोदा मैया म्हणजे करू देत माझ्याकडे 9 लाख गाई येतात डबल टेबल मारली यशोदेने शेवटचा प्रश्न विचारला गर्गाचार्या लग्नाचा योग काय आता मुलगा 12 दिवसाचं हिशोब 24 वर्षाचा गर्गाचार्याने कुंडली बघितली गप्पच बसला यशोदा माया म्हणजे गप्प बसला तेव्हा लग्न करीत कथासाच आहे की माझा मोठा वाटळ आहे मी 1000 कुंडळे तयार केले पण असली लग्नाच्या बाबतीत फुगीर कुंडली कधी बघायची अहो किती करी ते म्हणलं 16108 स्त्रिया बरोबर लग्न करीन म्हणजे नंद राजाने तर कंबरच धरून खाली बसला म्हणजे इतक्या सणाकारात यायच्या प्रत्येक पल्यान खाटान गाध्यान उशियान त्याच्यावर एक दुजे केन साधा कुठं नाही वे यशोदा मैया मात्र टीव्ही बघवायला लागली नंद राजा म्हणला कसला आनंद झाला 16000 सोनाची सासू होईल म्हण कुणाला कसला आनंद कुणाला सगळं एक एक सून सांभाळता 16000 सोनाची सासू
भाग्यवान लक्ष ज्यादा सोन्याचे सात सुवर्ण त्यांना सामान हिने तरी 16,000 म्हणते रावणाची आई पेक्षा त्याला तर किती बायका होत्या रावणाला किती होते 80,000 आमचे पेटी मास्टर सांगते 80,000 बायका कोणाला रावणाला आम्ही दोघांनीच लग्न लावले 80,000 बायका 1,25,000 नातू 2,25,000 मुलं एकट्याची बाकी इगडी पुन्हा खरं आता 2 महिन्यांनी पाहिजे होता रावण आता परवाच्या संहिता लागलं मग रावण जन्माला यायला पाहिजे होता इतक्या बायका घरच्या बातव 15 जागा आणल्या असत्या त्यांच्या शिवसेनेच्या भाजपच्या मधीय गट बसला असता रावण गट काय एवढा मोठा कधी लोक आमची महाराज मंडळी हिथं उभा राहून त्याचं माफ काढते रावण असावा संता असावा तुझ्यापेक्षा बरा रावणाची काय बरोबरी करते एक बायको सांभाळता येणार ह्याने 80,000 बायका सांभाळल्या त्याचं खोबऱ्याचं तेल तरी तुझ्या उत्पन्नातून बाहेर काय तुझ्याकडे एखादी गाडी एखादी माडी कोणी शेतीवाडी एखादा ट्रॅक्टर ट्यूबी चढा लावलेला असतो बॅटरीच नाही राजेंद्र काय ग माहिती बऱ्याच जणांना कित्येक लोक मी पाहिले पगारच नाही त्या रागून वैतागून वैतागून गेले रिक्षावर भेटला मला एका महाराजाच्या गाडीवर अरे का म्हणतो का चाला महाराज म्हणतो 6 महिने झालं पगार दिला ना अरे म्हणतो तोच पेट व्हायची ड्रायव्हरचा पगार न देणे इतका दलिंदर महाराज असतो का कशाला महाराज हे नाव घे महाराज ही लय मोठी उपाधी ती काय वारे की काय पण जाऊ द्या मी का बोलतोय आपल्याशी भगवान परमात्मा या गोकुळात अवतार आला त्याने पाहिलं मुलांच्या तब्येती खालावलेल्या यांच्या तब्येती सुधारायच्या असतील तर हे दूध दोन्ही तोप खाल्लं पाहिजे म्हणून सगळ्या गोपाळांना त्याने विनंती केली की अरे एवढं उत्पन्न असून तुमच्या तब्येती का खालावले ते म्हणजे आमचं दहीदूध मथुरेच्या बाजारला आणि आमच्या वाट्याला स्थात येत मग माझ्या संघटने सभासद याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी आज कार्य करायचं करणार पोटभर तुम्हाला खाऊ कृष्णा म्हणते ठीक आहे पण चोरी करावं लागेल दही दूध लोणी चोरावं लागेल कुठं चोरी करायची मग एक ठरलेला वाडा दररोज आम्ही तेच सांगतो आपणही ते ऐकत अख्ख्या गावाला दौडी दिली सगळ्या गोळूनी सावध झाल्या एकाच वाड्यात दही दूध लोणी देर भरून ठेवलं कृष्ण पोरांना घेऊन आला कृष्णा चोरी करायला जायचं साहित्य काय की म्हणजे वस्त्रगाळ केलेली मार काय करायचं एखादी गोळून पाटणात करायला डोळ्यामध्ये तिच्या धूळ टाकायचं चष्मा घालून असली तर सरट टाकायचं सरट म्हणजे काटा आहे तुमच्या भागात आहेत का नाही आहेत का सरट प्रत्येक गावात 5-4 असत्याच कसंही टाकलं तरी एक टोक वरच असतं 90° कोणामध्ये सरट लहानपणी उपटावं लागत्यात मोठं केल आल्या गोळा करून पेटवावं लागत्यात त्याची भाजी खमंग असती मानक्याचा आजार घालवती सरट्याची भाजी फार आरोग्याला चांगली जाऊ द्या हे सगळं मी का बोलतोय तर एकच गंमत आहे आपल्या खडे आणि काठी खडा वर हाणून बघायचा भात वाजलं की भरलेला तिकडे आपण तिकडून भात आणि खान मग जीव घातला ते गुन्हा आमचा पुन्हा जागा नव्हती एकच मंत्र कृष्ण म्हणला मी म्हणतो तुम्ही डोळा जाता कृष्णाने मंत्र म्हटला काली काली महाकाली बाल बाल ते रोपाले विद्यांकर पाव शंकर माता देव आनंद करी
सोने की धरतरी काली कुची कला खप्पन मैं चढ़े मनिमस्तान मेरे साथ भरोने के लीला घर नमाज पढ़े चार चक्कर लहे खड़ा दस तमुष्ट चंदा चपाटा तीन से सात कोस किरे चलो मंत्र ईश्वर बादशाह गुरु गोरखनाथ बुआ का मंत्र साचे छो ये मंत्र गाथे पे इतना है साप वाले ₹500 रुपए जीवन जी हो गया था दादा साथी मंत्र मंडला सगळी पोर खोली पढ़ाई लागली मोठ्याने बोलाय लागले हळू हळू साला कृष्ण गोंधळीने प्यायचा आणि बाकीच्या दहारा कोपरून चाललेले ज्या दहारा होत त्याच्यावर बाकीच्या गडे सुभागायचं हा जुन्या काळापासून हीच होत असे चेअरमन गोंधळीने सभासद कोपर मतदार मी तर खांदा देऊ काय नाही झालं डोळ्यात गुळच्या गुळ त्याच्यावर सगळी पोरं तृप्त सगळ्यांसारखं डोळे जाता तुम्हाला बाहेर नेऊन सुरू सगळ्या पोरांनी डोळे जातलं पण पेंडेने अर्धा जातला ना अर्धा उघडला सगळी सूक्ष्मपणे सवान्यातून वर गेली पण पेंड्या मधीच घुसला कृष्णाने ताकाचा डेरा आत झोपलेल्या म्हाताऱ्याच्या डोक्यात घातला म्हातारे केकलं आरडलं गवळणे बाहेरून आले दह्या दुधाचा राबडा दोन पाय फक्त लोम करताना दिसतो तीच काठी ज्या काठीने होल पाडलं होतं डेऱ्याला त्या काठीनेच पाय झोडपलं त्याने पेंड्याच दया अर्धायचा पण आवाज येत नाही सरसा माईक खाली भोंगावर राहिल्याचा ठोक 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 लेवर शेवटी कृष्णाचा दावा केला ते मी पोरं केला पण लय महाग कृष्ण म्हणला पेंड्या महाग काय करतो देवा म्हणला पाय बघ ना किती सुजले काय केलं तर म्हणला अर्धा डोळा जातलो म्हणला मग असलं केले इतकं दंक कुणाला बी खावलं असेल डोळा जातणं डोळा मारणं डोळा मोडणं डोळा घालणं ह्याच्यासाठी सहासा कोडवेत पडतात सगळं वेळ नाही आज सांगायला आज कीर्तन जरा वेगळ्या मुळीकडे सुरुवातीला गेले मला पुढं ते वेळ बसाना ते सगळं पण असे अनेक खडे केले कोणाच्या दाडीवेणीची गाठ मारली कोणाचं काही शेवटी कंटाळली पोरं बाया कंटाळल्या गवळणी कंटाळल्या यशोदेकडे गाराने केली या गोकुळात राहव का जावं यशोदे कृष्णाला सांगा सुदामाची जोडी बळी भद्र आमचा गडी देवाला उखळाशी बांधावे गोकुळी राहावे सगळ्या कौळ्यांनी वैसाकल्या शेवटी कृष्णाला शाळेत म्हणजे गायाकडे पाठवलं गायी गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा यमुनेच्या किनाऱ्यावर आले त्या ठिकाणी होतो तो आट्या पाट्या लगोऱ्या विटी जाडू वगैरे खेळ खेळले सगळे खेळ गाजलं त्याचं नाव हमा Hamama para
पाट्या लगोऱ्या विकी दांडू खेळलो संघुना त्या खेळती म्हणून भरपूर खेळ 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 खेळून पोरं दमली खाल्ली भार पोटी काय खेळायचे सुख सगळ्यांना आपापल्या शिजोऱ्या आणायला सांगितल्या खडकी सोडलेल्या मोठा ग्यारे ग्यारे दही भात अम्मा देतो पंढरनाथ मुदा घेऊन या करी पेंड्या वाटीतो शिदोरी भानुदास किती घातून अम्मा देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे संतांच्या संगतीने काल्याची अनुभूती अनुभवायला मिळते काला पाहण्यासाठी स्वर्गातले देव इच्छा करतात काल्याचे न्याशे देव जळी झाले माते कुसोने हा शेती संगते हा काला हा प्रसाद आहे या प्रसादे सर्व दुःखांना आणि रशोप जायचे प्रसन्न चेतो सुह्यासो बुद्धी परिवर्तित प्रसाद आणि सर्व दुःखाचा नाश होतो सर्वांनी काल्याचा प्रसाद प्रेमाने घ्यायचा काला युक्त्याने खायचा नाही काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम बाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुका म्हणे भूमंडळी आम्ही बरी धीर गाडे असा हा काल्याचा आपल्या सर्वांच्या संमतीने इथल्या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्याच्या सगळेच कार्यकर्ते यंग आहेत तरुण आहेत अतिशय आनंद वाटतो मी मंगलमूर्तीला हनुमानजीला प्रार्थना करेन की या उसळत्या तारुण्याला अधिक चेतना अधिक ऊर्जा भगवान परमात्म्या तू देऊन त्यांच्याकडून असंच चांगलं कार्य करत राहो त्यांना वाचण्यासारख्या वयोवृद्ध माणसाच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी तुमच्या कार्याला कोणत्याही प्रकारची अडचण पडू नये एवढीच प्रार्थना करतो माझ्या बहुसंख्येने येतात कार्यक्रमात तुमचंही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि ही छोटीशी सेवा थोडीशी पुढे गेलेली वेळ हे लक्षात घेऊन या ठिकाणी थांबतो जय विठ्ठल.